आजकाल परिस्थिती खूप डेंजर आहे. आता रे घरात एकटा दुकटा म्हातारा असेल ना तर घरात घुसून हल्ला कर. सीरियस सिटीजन नमस्कार, मी पूजा सराफ, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सिनियर सिटीजन हा नवीन सिनेमा 13 डिसेंबरला सगळ्यांच्या भेटीला येतो आहे, तर त्याच्यातलेच एक मेन कॅरेक्टर माझ्यासोबत आहे, त्या म्हणजे स्मिता जयकर. आपण विचारूया या सिनेमाविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी. नमस्कार मॅम. नमस्कार. सो या सिनियर सिटीजन या सिनेमाचा ट्रेलर आणि तुमच्या दोघांचं आता आलेलं गाणं खूपच आता सोशल मीडियावरती रंगतं आहे, छान सगळ्यांना वाटतं आहे. एक वेगळा विषय घेऊन समोर येत आहे, काय आहे भूमिका? हां, सिनियर सिटीजन्सवर अजूनही सिनेमा असा केलेला नाही आहे. नोबडी थॉट अबाउट दिस अर्लियर की हा टॉपिक घेऊन करावा. खऱ्या बऱ्याच समस्या आहेत सिनियर सिटीजन्सचं, म्हणजे 60 नाही 70 वगैरे गाठलेले लोकांचं, त्यांचे खरंच खूप समस्या आहेत. एस्पेशली त्यांची मुलं जर बाहेर शिक्षणाला गेली असतील, उच्च शिक्षणाला, किंवा घरी कोणी दुसरं नसेल, तर ही दोघं जणं म्हातारा म्हातारी घरात असतात, तर ते कसं त्यांना सपोर्ट करणं किंवा त्यांनी स्वतःची काळजी कशी घेणं हे त्याच्या ह्या सिनेमामधनं हे केलं जातं. तर ते सिरियस सिटीजन्स व्हावं, प्रत्येकाने आपलं स्वतःचं देखील कसं काय कॉन्ट्रीब्युशन करावं टू युअर ओन लाईफ अँड युअर ओन सिच्युएशन, तुमचं कॉन्ट्रीब्युशन देखील हवं. नुसतं ह्याला त्याला ब्लेम करा, गव्हर्नमेंटला ब्लेम करा, ह्याला ब्लेम करा, त्याच्यातनं काही मार्ग निघत नाही, त्याच्यामधनं आपला काहीच फायदा होत नाही. सो ते आहे त्याच्याबद्दल. आणि पुन्हा यूथला एक खूपच छान मेसेज आहे, हाउ दे शूड ट्रीट अडल्ट्स ऑर एल्डर्स, कारण कधीतरी दे विल बिकम सिनियर सिटीजन्स, हा एक मुद्दा त्याच्यामध्ये त्यांनी लक्षात ठेवायला. तर यूथसाठी खूप छान मेसेज आहे. सो या सिनेमामध्ये आता जी यूथ पिढी जी दाखवली आहे, तर त्यांच्यासोबत काम करताना एक तुमचा अनुभव, तुम्ही थोडा मोठ्या सिनियर आहात, त्यांचा एक अनुभव, त्यांचं काहीतरी ते वेगळं घेऊन आले, तर त्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला काय जाणवलं? मला मजा येते लहान मुलांबरोबर काम करायला, कारण आणि ही पोरं खूपच छान होती. अमृता जी आहे जी मेन लीड करणार आणि तिच्याबरोबर त्या मुलाचं नाव विसरले, सुयो, तर ते दोघंजणं त्यातले मेन आहेत. अख्खा त्यांचा ग्रुप आहे 4-5 मुलांचा आणि ही दोघंजणं मेन आहेत. तर खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करता. आणि चांगले कलाकार आहेत, म्हणजे हल्लीची नवीन पिढी आपण म्हणतो की अरे बाबा आता ही नवीन मुलं, ह्यांना कॅमेरा फेसिंग कळतं आहे का, ह्यांना लाईट घेणं कळतं आहे का, हे वगैरे असे नाही. हल्लीची मुलं तयार आहेत आणि हुशार आहेत. तो मुलगा तर सुयोग तो डॉक्टर आहे, म्हटलं वाव. आणि सगळं आमचं जेलिंग खूप छान झालं होतं त्या मुलांबरोबर. आणि माझेत काय काय सीन्स आहेत त्याच्यामध्ये, ते मला खेचतात मारतात हे वगैरे पण आहे त्याच्यामध्ये, तर त्या खूप काळजी करून, म्हटलं मी पण त्यांच्या मी पण त्यांना मारते बिरते असं आहे. तर मग म्हटलं बाई तुम्ही, म्हणजे फार अकॉमोडेटिव्ह होतं, छान होतं, मजा आली होती करायला लहान यंग पिढीबरोबर काम. मजा येते उलटी यंग पिढीबरोबर काम करताना. सो या सिनेमामध्ये तुम्ही मोहन जोशींच्या वाईफ दाखवल्या, म्हणजे आणि ते लष्कर अधिकारी होते आणि त्यांची वाईफ म्हणून काम करता, तुम्ही असं वेगळं काही प्रिपरेशन केलं? छे छे, असं काही नाही. असा काय तो रोल आहे का, काही खांदळ्याचा रोल आहे किंवा काय असा रोल आहे? एक ते असं लष्कर अधिकाऱ्याची वाईफ, त्यांना करू दे प्रिपरेशन, लष्कर अधिकारी मी काय करणार प्रिपरेशन. नाही असं काही नाही, असं काय फारच असं प्रिपरेशन असं काय नाही. अर्थात आपल्याला स्क्रिप्ट आधी येते तेव्हा आपल्याला साधारण डोक्यात असतं की हा असा असा रोल आहे, तेव्हा आपलं दिसणं कसं असायला हवं, बॉडी लँग्वेज कशी असायला हवी, तेवढी एक बेसिक प्रिपरेशन प्रत्येक सिनेमासाठी असते. मोहन जोशींसोबत काम करताना कसा होता अनुभव? मोहनजींबरोबर मी जवळजवळ आमची सुरुवातच एकत्र झाली आहे, तेव्हा त्यांच्याबरोबर मराठी सिनेमा, नाटक, हिंदी सिनेमा, चिकार, तेव्हा त्यांची माझी खूप जुनी ओळख आहे. म्हणजे असं काहीतरी नवीन एखाद्या माणसाबरोबर काम करतो, अरे बापरे ह्याची माझी जास्ती ओळख नाही आहे, तर पहिल्यांदा मग ते जरा ओळख करून घेणं वगैरे हा असा प्रकार इथे नव्हताच, त्यांना मी खूपच वर्ष ओळखतो. या सिनेमामधून जो मेसेज दिला गेला आहे की आजची तरुण पिढी आणि सिनियर सिटीजन, तर आत्ताच्या परिस्थितीकडे बघता तुम्हाला काय वाटतं, आजची तरुण पिढी आणि सिनियर सिटीजन यांच्यातलं कशी आहे त्यांची परिस्थिती? द व्हेरी फॅक्ट की हा सिनेमा करण्याचा विचार त्यांनी केला, डोक्यात आला हा थॉट, म्हणजे कुठेतरी आजच्या पिढीला खूप गरज आहे हे सांगण्याची की कसं तुम्ही वागावं. कारण हल्ली इंटरनेटमुळे जग खूप पुढे गेलं, तेव्हा हल्लीच्या तरुण पिढीला ज्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या त्याच्यापेक्षा तिप्पट काय आणि 10 पटीने माहिती असतात, तेव्हा खूप फॉरवर्ड झालं आहे थिंकिंग, वागणं, सगळ्या गोष्टी. आता त्या गोष्टी, आता मी तेवढी सिनियर नाही आहे पण 70-75 वर्षाची लोक असतात, त्या गोष्टी समजणं किंवा अंडरस्टँड करणं हल्लीच्या ह्या नवीन पिढीला थोडंसं कठीण जातं.
ओल्डर जनरेशनला. तसंच त्या पिढीलाही कळायला हवं की ही लोकं त्या काळात नाही आहेत आत्ताच्या. म्हणजे आमच्या जमान्यात गुगलनं कम्प्युटर लॅपटॉप्स ह्या गोष्टी नव्हत्याच, मोबाईल फोन्स वगैरे ह्या गोष्टी नव्हत्याच, ज्या आता तुमच्याकडे आहेत, जे तुम्हाला सगळं तुमच्या ॲट द टिप ऑफ युअर फिंगर टिप सगळं एव्हरीथिंग इज अवेलेबल नॉलेज. सो समहाव कधी कधी असं वाटतं हे ग्रास्प करणं. म्हणजे मी देखील आमच्या मुलांसह कधी सांगितलं ना, अरे डू यू नो अबाउट दिस, या या आय विल चेक इट ऑन गुगल, 2 मिनिट आय विल चेक इट ऑन गुगल. अरे हो गुगल, पण आम्ही काय सांगतो ते तरी ऐका, लहान मुलांना कसं वाढवणं किंवा काय करणं, आय विल चेक इट ऑन गुगल. म्हणलं गुगलवर तुमचा जास्त विश्वास, आमच्यावर तुमचा विश्वास नाही. म्हणजे हे जे आहेत असं काय 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 ह्या गोष्टी आहेत ना, त्या समजणं की हां दीज पीपल आर नॉट अवेअर ऑफ गुगल वगैरे तेव्हा नव्हतं. अर्थात आता प्रत्येकाला शिकायला हवं ह्या सगळ्या गोष्टी. आमच्यासारख्या लोकांदेखील आणि आमच्यापेक्षा सिनियर वगैरे लोकांदेखील व्यवस्थित नेटवर हे करत असतात, बऱ्याचशा सोशल मीडियावर त्यांचं असतं वावर सिनियर लोकांचं देखील. सो वी आर ऑल्सो लर्निंग, दे हॅव ऑल्सो टू लर्न, सो इट इज टू ब्रिज दॅट गॅप अ लिटल बिट. तर तो चांगला आहे, आय गुड टॉपिक दॅट दे हॅव सिलेक्टेड सिनियर सिटिझन्स. नक्कीच लवकरच हा सिनेमा येतोय भेटीला, तर जाता येतात प्रेक्षकांना या सिनेमाविषयी काय सांगाल, त्यांनी का पाहावा पिक्चर? सिनेमा तुम्हाला आवडेल ह्याबद्दल मला शंका नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन बघावा. कारण जर आपल्याला मराठी सिनेमामध्ये खूपच चांगलं घडवायचं असेल किंवा तुमची अशी इच्छा असेल की चांगले टॉपिक्स यावे, चांगले सिनेमे मराठीतून देखील व्हावे, तर तुमचंही सहकार्य आम्हाला ह्याच्यासाठी हवंच. त्यामुळे हा सिनेमा तुम्ही मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. उद्या काय हल्लीचं काय होतं, नेटफ्लिक्सवर बघू, प्राईम व्हिडिओवर आल्यावर बघू, ह्या कुठच्या ह्या ऑनलाईन ह्याच्यावर बघू असं नको करू. त्याच्यासाठी थांबू नका, त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा बघा. पण थिएटरमध्ये जाऊन एकतर वेगळंच वातावरण असतं, थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचं एक वेगळंच असतं, ते त्याचं फीलच वेगळा येतो. तर तो तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा, थोडंसं आम्हाला प्रोत्साहन करा, सो बिकॉज ऑफ दॅट की आम्ही तुमच्यासमोर नेहमी असे चांगले चांगले सब्जेक्ट्स घेऊन येत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू.